नमस्कार मित्रांनो आज आपण कांदा तेजी रिपोर्ट जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट होण्याचे पहिले सर्व शेतकरी मित्रांनो एक छोटीशी विनंती आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो सध्या जे आहे ते संपूर्ण जगभरात कांदा टंचाई मोठ्या प्रमाणे भेडसावत आहे याला कारण म्हणजे जगात सर्वात जास्त उत्पादन जे आहे ते चीन आणि त्या खालोखाल भारतात कांद्याचे घेतले जाते आणि त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे जे आहे ते कांद्याचे उत्पादन यावर्षी जे आहे ते खूपच कमी होत आहे आणि त्याला आपद वळगता जे आहे ते भारत भारतात कांद्याचे उत्पादन वाढलेले आहे तर मित्रांनो सध्या केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू केल्यामुळे जे आहे ते भारतातील कांदा बाहेर सध्या जात नाही त्यामुळे या ठिकाणी कांद्याचे जे आहे ते आवक वाढलेली आहे आणि परिणामता जो आहे तो बाजारभाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो जात आहे त्याचप्रमाणे मित्रांनो चीनमध्ये जर विचार केला तर सध्या कांदा बाजारभाव जे आहे ते शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो जात आहे त्याचप्रमाणे नेपाळमध्ये सुद्धा कांदा बाजारभाव ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो जात आहे तर मित्रांनो पाकिस्तानमध्ये सुद्धा कांद्याचे भाव जे आहे ते खूपच वाढलेले आहे त्याचप्रमाणे मित्रांनो सौदी अरेबिया इराक इराण इजिप्त या ठिकाणी सुद्धा बाजार भाव जे आहे ते पन्नास ते साठ रुपये प्रति किलो जात आहे तर मित्रांनो जे आहे एकाचे कारण म्हणजे भारतात सध्या निर्यात बंदी लागू आहे केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू केल्यामुळे या ठिकाणी जे आहे कांदा आवक जे आहे ती खूपच वाढलेली आहे आणि बाजारभाव जे आहे ते काही बाजार समितीत बरे आहेत म्हणजे जवळजवळ दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल पण काही बाजार समितीमध्ये बाजारभाव जे आहे ते एक हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो येत्या काही दिवसात जे आहे ते निर्यात बंदी जर हटली तर कांदा बाजारपाव जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे कारण चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळं कांदा लागवड जी आहे सध्या कमी होत आहे आणि भारतात जे आहे उल या उलट कांदा बाजारभाव जे आहे ले 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 ते वाढ कमी झालेली आहे पण आणि आवक जी आहे ती वाढलेली आहे तर मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये जे आहे ते जर निर्यात बंदी हटली कांद तर कांदा भाव पाच हजार ते सहा हजार होण्यासाठी फक्त दोनच दिवस लागतील त्याचप्रमाणे पुन्हा एकदा पंधरा हजार ते दोन पंधरा हजार ते वीस हजार रुपये प्रति क्विंटल कांदा जवळजवळ आठ दिवसातच जाईल कारण जर निर्यात बंदी हाडली तर आणि सध्या जे आहे ते केंद्र शासन जे आहे ते निर्यात बंदी हटण्याचे नाव घेत नाही त्यामुळे येत्या दिवसात काय येत्या दिवसात काय निर्णय होणार आणि कांदा बाजार जर निर्यात कांदा बाजारभावाची निर्यात बंदी जर हटली तर या दिव काही दिवसात कांदा बाजारभाव हे नक्कीच वाढणार आहे तर मित्रांनो हा होता काही महत्त्वाचा कांदा विश्लेषणाचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र